आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे PKPS मार्फत नगरसेवक गाडी वड्डर आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार. निपाणी तालुक्यातील कारतगा येथे विकासरत्न प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या वतीने निपाणीच्या नगरसेवकपदी चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल नगरसेवक विलास गाडी वड्डर व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ बोरगाव जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या अध्यक्षतेखाली संघाचे अध्यक्ष राजू खिचडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष सुभाष ठकाणे यांनी केलं. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मांगूर सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक थोरबोले, बोज न्यू सेकंडरी स्कूलचे विज्ञान शिक्षक दिलीप शेवाळे यांना माध्यमिक लेवलचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ढोणेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक कुंतीनाथ भागाजे, मांगूरचे शिक्षक सूर्यकांत वनवाडे, बोज येथील शकुंतला कमते, अक्षय भागाजे आदी आदर्श शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश गुळगुळे, बंडा खोत, राजू खोत, ग्रामपंचायत अध्यक्षा शुभई गावडे, उपाध्यक्ष दीपक अलंकार, सुभाष ठकाणे, विपुल धरणगुत्ते, धनपाल सदलगे, संजय गावडे, विजय कचरे, शीतल वनवाडे, सचिन जाधव, महावीर वनवाडे, उत्तम मुरगुडे, महादेवी खोत, सोमराया गावडे, दीपक नायकवडे, व्यवस्थापक निजगुणी तिगड यांच्यासह संघाचे सभासद, कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राजू कुऱ्हाडे यांनी मानलं. महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. त्यासाठी शेतकऱ्यांना एक सहकार्य म्हणून या PKPSच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून एक सहाय्य केलं जात असतं. त्याबद्दल मी या सर्व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सभासदांचं खरोखर मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. कारण मगाशी राजभर यांनी सांगितलं